आपण जर महाराष्ट्राचा विचार केला, महाराष्ट्रामध्ये देखील मी ज्याला पॉलिटिकल अर्थमॅटिक म्हटलं ते का महत्वाचं आहे, तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मिळालेली मतं 43.9% आणि महायुतीला मिळालेली मतं 43.6%, म्हणजे अर्धा टक्काही नाही, 0.3% एवढी फक्त मतांमधली गॅप आहे. पण त्याचा परिणाम असा आहे की तिकडे 31 आहेत आणि इकडे 17 आहेत. हे पॉलिटिकल अर्थमॅटिक हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे की महाविकास आघाडीला 2,50,00,000 मतं आहेत, आपल्याला 2,48,00,000 मतं आहेत. याचा अर्थ काय आहे, तर केवळ 2,00,000 मतं त्यांना आपल्यापेक्षा अधिक मिळाली आहेत, पण जागांमध्ये मात्र ट्रान्सलेट होताना ते मोठ्या प्रमाणात झाले आहे. आणि ते का झाले आहेत हे देखील मी आपल्याला सांगणार आहे. मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये त्यांना 24,00,000 मतं आहे आणि आपल्याला 26,00,000 मतं आहेत. 2,00,000 मतं आपल्याला मुंबईमध्ये अधिक आहे, पण त्यांना 4 जागा मिळाल्या आणि आपल्याला 2 जागा मुंबईमध्ये या ठिकाणी मिळालेल्या आहेत.